आता एक मोठी अपडेट आहे, बातमी आहे राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीची। राज्यात शुक्रवारी सर्वाधिक म्हणजेच 5024 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 175 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय। यापैकी 91 मृत्यू मागील 48 तासातील आहे, तर 84 मृत्यू मागील कालावधीतील आहेत आणि राज्यातील मृत्यूदर हा 4.65% आहे। दरम्यान काल 2362 रुग्ण बरे झालेत, तर आतापर्यंत 79,815 रुग्ण कोरोनामुक्त झाले आणि 65,829 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 152,865 वर पोहोचली आहे, म्हणजेच ही रुग्णसंख्या 1.5 लाखाच्या पार गेली आहे। यानंतर एक नजर टाकूयात मुंबईतील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवर। मुंबईमध्ये सुद्धा दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताना पाहायला मिळतोय, तर मुंबईमध्ये 1,297 नवे रुग्ण समोर आलेत आणि यामुळे एकूण रुग्णसंख्या 72,287 इतकी झाली आहे। तर आतापर्यंत मुंबईमध्ये 4,177 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय आणि 72,000 39,744 रुग्ण बरे झाले। तर पुण्यात किती रुग्ण वाढलेले आहेत तेही पाहूयात। पुण्यात काल दिवसभरात 595 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, यामुळे दिवसभरात 331 रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आलाय। तर पुण्यात 14 कोरोनाग्रस्त रुग्णांचा काल मृत्यू झालाय। पुण्यात एकूण 14,780 रुग्ण आहेत, तर 5,575 ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आहे। आतापर्यंत एकूण मृत्यू 572 लोकांचा झालेला आहे, तर आजपर्यंत एकूण 8,633 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय। ही पुणे शहरातील रुग्णसंख्या आपण बघतोय। यानंतर पुन्हा घेऊयात उर्वरित टॉप 30 बातम्यांचा वेगवान आढावा। नवी मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होती आहे आणि त्याचबरोबर मृतांची संख्या ही दररोज वाढती आहे। शुक्रवारी नवी मुंबईत 224 नवे रुग्ण वाढलेत, यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 5,853 इतकी झाली आहे, तर 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची एकूण संख्या आतापर्यंत 194 झाली आहे। शहरात कोरोनामुक्त होण्याचा दर चांगला असून आतापर्यंत 5,853 रुग्णांपैकी तब्बल 3,294 रुग्ण कोरोनामुक्त झाले। ठाणे जिल्ह्यासह ठाणे पालिका हद्दीमध्ये रुग्णसंख्या वाढलेली आहे। ठाणे जिल्ह्यात 1,332 नवे रुग्ण समोर आलेत, तर तब्बल 30 जणांचा मृत्यू झालाय। दुसरीकडे ठाणे मनपा हद्दीमध्ये 365 नवे रुग्ण समोर आले, तर 4 जणांचा मृत्यू झालाय। ठाणे शहरातील रुग्णसंख्या 7,456 वर गेली आहे, तर आतापर्यंत 268 लोकांचा मृत्यू झालाय आणि ठाणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 27,479 वर पोहोचली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये 358 रुग्णांसह 5 मृत्यूंची नोंद झालेली आहे, यामुळे इथली कोरोनाग्रस्तांची संख्या 4,873 झाली आहे, तर आतापर्यंत मृतांची संख्या 96 इतकी झाली आहे। भिवंडी महापालिका क्षेत्रामध्ये 92 बाधितांसह 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे।